राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी, शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला जाणार. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, प्रकाश आंबेडकरांची रोखठोक भूमिका. एक्सक्लुझिव्ह मुलाखत पहा युट्यूबवर. मनोज जरांगेंची नांदेडमधल्या नायगावात जाहीर सभा, सभेसाठी जय्यत तयारी. मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता. आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा, वर्ध्यात सेवाग्राम आश्रमाला देणार भेट. ऊस दराबाबत सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक, कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील बैठकीत तोडगा निघतो का याकडे लक्ष. रेल्वे ट्रॅक शेजारी जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाचा नागरिकांनी वाचवला जीव, बदलापूर रेल्वे स्थानकाजवळची घटना. डहाणू, जव्हार आणि मोखाड्यामध्ये आज ब्लॅकआउट, दुरुस्तीच्या कामासाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित. फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थी त्याच वर्गात, 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय. म्हाडा कोकण मंडळाची 13 डिसेंबरची सोडत लांबणीवर, 5,311 घरांच्या सोडतीसाठी लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार. राज्यात 6 विभागातील धरणातील पाणीसाठा 66.31%, उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती. मिचोंग चक्रीवादळाचा परिणाम ओसरला, विदर्भासह राज्यभरात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढणार असल्याचा अंदाज.